आपण नेहमी असं म्हणतो की नोकऱ्या देणारं बना आज स्टार्टअप म्हणजे काय स्टार्टअप हा अशा प्रकारची व्यवस्था आहे की जी व्यवस्था अनेकांकरता रोजगार तयार करून देते आणि अनेक स्टार्टअप आपण असे बघतो आहे की युवा युवा मुलांनी एक पैसा खिशात नसताना स्टार्टअप सुरू केला आणि आज देशामधल्या मोठ्या उद्योगपतींमध्ये ते त्या ठिकाणी सामील होत आहेत आणि म्हणून शेवटी सेवा क्षेत्रातल्या संधी फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरातल्या संधी या इतक्या वेगवेगळ्या संधी आहेत पूर्वी आम्ही असं म्हणायचो की बाबा ठीक आहे कुठे ॲडमिशन नाही मिळाली तर बी कॉम करून टाक आणि मग बी कॉम करायचं कोणी बी ए करायचं आज त्याच क्षेत्रामध्ये बी कॉम केलेला व्यक्ती आणि त्याचसोबत ज्याला अकाउंटिंगचं सॉफ्टवेअर येतं अशा प्रकारचा व्यक्ती या दोघांना जर सोबत उभं केलं तर ज्याला अकाउंटिंगचं सॉफ्टवेअर योग्य प्रकारे हँडल हैं। करता येतं त्याला रोजगाराची संधी आहे ज्याने कॉम केलं त्याला नाही आहे खरं म्हणजे पुस्तकी ज्ञान ज्याने बी कॉम केलं त्याला ज्याने अकाउंटिंगचं सॉफ्टवेअर शिकला त्यापेक्षा जास्त आहे तो अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतो पण ॲप्लाईड नॉलेज हे त्या ठिकाणी नसल्यामुळे त्याला ती संधी उपलब्ध होऊ शकत नाही आज जीवनातलं कुठलंही क्षेत्र जर आपण बघितलं त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन संधी तयार होत आहेत आणि अनेक वेळा आपण जर आपल्या आजूबाजूला बघितलं ना मी खूप वेळा बघतो आजूबाजूला आपल्याच घरची मुलं इतके नवनवीन प्रयोग करतायत इतक्या नवनवीन संधी तयार करतायत इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगार तयार करतायत म्हणजे जा पूर्वी ज्यावेळेस हा सगळा विषय मी बघायचो होतो मला असं वाटायचं करेल कोण एवढी मेधा आपल्याकडे आहे का एवढी इच्छाशक्ती आपल्याकडे आहे का आपल्या मुलांमध्ये एवढं एंटरप्राइझिंग वातावरण आहे का पण ही जी नवीन पिढी आहे ही पिढी टेक्नॉलॉजीसोबत जन्मलेली पिढी आहे या पिढीला टेक्नॉलॉजी शिकवावी लागत नाही आणि त्यामुळे या पिढीला हे सगळं करणं हे जमतंय ते करतायत मी अनेक कॉलेजेसमध्ये जातो आणि त्या ठिकाणी हॅकॅथॉन होतात किंवा स्टार्टअप्सच्या संदर्भातल्या कॉम्पिटिशन होतात तर सर्वसाधारण घरची मुलं ज्या प्रकारचं डोकं लावून विचार करतात आज आपलं जे हेल्थचं सेक्टर आहे या हेल्थच्या सेक्टरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन होत आहे हेल्थ ही सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे आणि कोरोनानंतर तर आपल्या लक्षात आलं की हेल्थच्या क्षेत्रामध्ये येत्या काळामध्ये पाच ते दहा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक येणार आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं क्षेत्र होणार आहे आणि मग याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या संधी आहेत आता काही लोकांनी अशा प्रकारचे डिव्हायसेस काढले पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की काही डिव्हायसेस असे होते की ज्यातनं आपण रोज आपलं रक्त तपासता येत होतं आणि शुगर वगैरे त्यात तपासता येत होती आता काही तरुणांनी मिळून नुसती शुगर नाही तर त्याच्या माध्यमातून पूर्ण लिपिड प्रोफाईल करता येईल ही व्यवस्था उभी केली आणि मग यातनं संधी काय तयार झाली संधी अशी तयार झाली की आज संपूर्ण देशामध्ये आपण एन आर एच एमचा कार्यक्रम राबवतो रुरल आणि अर्बन या कार्यक्रमामध्ये प्रत्येक व्यक्तीचं हेल्थ आपल्याला त्या ठिकाणी तपासायची आहे आता हे जे नवीन इक्विपमेंट तयार झाले याच्यामुळे हजारो लोक हे इक्विपमेंट घेऊन लोकांच्या घरी जाऊ शकतात आणि त्यांचं हेल्थ कार्ड तयार कार करू शकतात त्यांची तपासणी करू शकतात म्हणजे एन आर एच एमच्या संदर्भातली सरकारची जी योजना आहे या योजनेतनं आणि अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण टेक्नॉलॉजीतनं की ज्याचं थोडंसं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या माध्यमातनं कोट्यावधी लोकांचं वर्षानुवर्ष अपडेशन करत एक रोजगार आपल्याला त्यातनं प्राप्त होऊ शकतो आणि म्हणून आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही क्षेत्र कुठलंही काढा नवनवीन संधी त्याच्यामध्ये आहे